नमस्कार, मी अश्विन बापट, रहा फिट या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांचा उहापोहा आपण करत असतो. आज आपण एक असाच आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय घेतलेला आहे, किंबहुना काही दिवसांमध्ये गेला तो चर्चेत देखील आलेला आहे आणि याला निमित्त ठरलंय ते भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी करून घेतलेली सर्जरी आणि लठ्ठपणा आणि सर्जरी असा आम्ही एक विषय घेतलेला आहे. तर वजन कमी करून घेण्याच्या दृष्टीने आपण अधिक आकर्षक किंवा अधिक आपण हँडसम दिसण्याच्या दृष्टीने अशा काहीसा ट्रेंड आलेला दिसतोय आपण, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांबरोबरच राजकीय नेते देखील आता फिटनेस फंडा हा जो आहे तो अजमावू लागलेला आहे. आणि याच अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनीष मोटवानी, जे ऑबेसिटी सर्जन आहेत. डॉक्टर, स्वागत आहे आपलं. तेव्हा तुम्ही देखील तुमचे या संदर्भातले प्रश्न आम्हाला विचारू शकता, त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0226630235. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0226663235. फक्त तुम्ही एक करायचंय, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम जो आहे तो बंद ठेवायचा आणि सलग प्रश्न विचारायचा आहे. आपण डॉक्टरांकडे सुरुवातीला जाऊया. डॉक्टर, अगदी सुरुवातीला मला अगदी बेसिक प्रश्नापासून सुरुवात करायची आहे. लठ्ठपणा किंवा अतिलठ्ठपणा म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या कशी करते? लठ्ठपणा आणि अतिलठ्ठपणा या दोघांमध्ये एक भरपूर डिफरन्स आहे. लठ्ठपणा म्हणजे फक्त ओबेसिटी, ज्यामध्ये माणसाला दिसायला थोडा वाईट वाटतं की कुठे बाहेर गेलो आणि आपण दिसायला चांगलं नाहीये, त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो. पण अतिलठ्ठपणा, ज्याला आम्ही आमच्या मेडिकल लँग्वेज मध्ये मॉर्बिड ओबेसिटी म्हणतो, ती एक खूप वेगळं टॉपिक आहे. मॉर्बिड ओबेसिटी किंवा अतिलठ्ठपणा असा लठ्ठपणा आहे ज्याच्यामध्ये आपली रोजगारची जी जिंदगी आहे, डे टू डे लाईफ, त्याच्यामध्ये पण परिणाम व्हायला सुरू झालेला आहे. म्हणजे आज आमच्यासाठी काय खूप जरुरी असतो, आपण उठून जर आपल्याला वॉकसाठी जायचं आपण वॉकसाठी जाऊ शकलो, जर आपल्याला कुठे शॉपिंग करायचं आपले साईजचे कपडे मिळायला पाहिजे, आपण कुठे फिरायला गेलो तर आपण गाडीत बसायला पाहिजे आणि आपल्याला मॉर्निंग वॉक करायचं तर एक दोन राऊंड मारायला तर कमीत कमी आपल्याला त्रास व्हायला नको. मॉर्बिड ओबेसिटी म्हणजे अशा प्रकारची ओबेसिटी किंवा अशा प्रकारचा लठ्ठपणा ज्यामुळे आपल्या शरीरात खूप सारे बिमारी येऊ शकतात आणि त्या बिमाऱ्यांमुळे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे हा साधारण आपल्याला फरक सांगता येईल. आणि जो आपण आज विषय घेतलेला आहे की सर्जरी, तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय नेमकी कशी ही प्रोसेस सगळी जी असते ती सर्जरीची. बघा, ही जी सर्जरी असते ते एक मॉर्बिड ओबेसिटी पेशंटसाठीच असते. एक नॉर्मल लठ्ठपणासाठी आम्ही ऑपरेशन करत नाही, त्याच्यासाठी दुसरे वेगळे कॉस्मेटिक प्रोसिजर्स असतात. पण हे जी सर्जरी आहे ज्याला आम्ही लॅप्रोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जरी म्हणतो, या ओबेसिटी सर्जरीसाठी थोडे क्रायटेरिया असतात. प्रत्येक पेशंट याच्यासाठी या क्रायटेरिया ज्यापर्यंत फुलफिल नाही केला त्यापर्यंत आम्ही त्या पेशंटला ऑपरेशन करू शकत नाही. याच्यासाठी पेशंटला असं प्रकारची ओबेसिटी झाली पाहिजे ज्याच्यामुळे त्याचा डे टू डे लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स येतात. आणि कॉस्मेसिस, जसं तुम्ही सांगितलं की आता सगळ्यांना फिटनेस फंडा हे समोर आलेलं आहे, पण हे फक्त फिटनेस फंडामुळे नाहीये. याच्यामुळे काय असतो की पेशंटला ऑपरेशन आम्ही यामुळे करतो कारण त्याची डे टू डे लाईफ खराब झालेला आहे. आता जसं तुम्ही या स्क्रीनला बघताय की हा आपला स्टमक आहे, नॉर्मल स्टमकची साईज खूप कमी असते, पण जेव्हा आपण आपला लाईफस्टाईल चेंज करून घेतो, जेव्हा आपण आपलं इटिंग हॅबिट्स खायची पद्धत बदली करून टाकतो, तर हे स्टमकची साईज वाढते. आणि आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलं की जितकी आपली कॅपॅसिटी आहे आपली कॅपॅसिटी त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं कमी खायला पाहिजे, पण आपण ते सगळं मान्य करत नाही. तर आम्ही या ऑपरेशनने दुर्बीनने हा ऑपरेशन करतो जसं तुम्ही आधी बघितलेलं आहे, आणि दुर्बीनने ऑपरेशन केल्यानंतर आम्ही हा स्टमकची साईज इतकी करतो, थोडे मेजरमेंट्सने स्टेपलर ऑपरेशनने करतो जसं तुम्ही आधी बघितलेलं आहे, आणि दुर्बीनने ऑपरेशन केल्यानंतर आम्ही हा स्टमकची साईज इतकी करतो थोडे मेजरमेंट्सने स्टेपलर ऑपरेशनने की जितक्या आपल्या शरीरासाठी आपल्या हाईट प्रमाणे आपली वेट किती असली पाहिजे त्या वेटला मेंटेन करण्यासाठी आपल्याला किती स्टमक पाहिजे, कितका आपला जेवण आतमध्ये गेला पाहिजे तितका आपण ठेवून बाकीचा भाग आपण काढून घेतो. आणि ही सर्जरी अशा प्रकारची आहे की हे पूर्ण ऑपरेशन फक्त दुर्बीनने होतो, ज्याच्याने आता जेवण जाणार आतमध्ये आणि जेवण हळूहळू जाणार, आपल्याला भूक लागणार, आपल्याला शरीरात काय कॉम्प्लिकेशन येणार नाही आणि शरीरात कधी कमजोरी येणार. या सर्जरीबद्दल डॉक्टर आणखीन आपण बोलणारच आहोत, पण आपल्याला फोन यायला देखील सुरुवात झालेली आहे. पहिला फोन आपल्याला आलेला आहे विरारवरून नील यांचा. नमस्कार नील, तुमचा प्रश्न सांगा. नमस्कार सर. हा, माझं वय सर 90 वर्षे. हा, माझ्या म्हणजे काकाच. हा, तर त्यांना जवळपास 90 ते 95 किलो त्यांचं वजन. बर,
तर त्यांचं म्हणजे शस्त्रक्रिया करावं का त्यांना काय म्हणजे नेमके उपाय म्हणजे या वयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी का असं तुमचं म्हणणं आहे? अच्छा, 90 वर्ष त्यांच्या काकांचं वय आहे आणि त्यांना असं विचारायचं की या वयात चालेल का ऑपरेशन? बघा, आम्ही जे नॉर्मली ऑपरेशन करतो जे आमचे इंटरनॅशनल कन्सेन्सस आहे, तर आता तो इंटरनॅशनल कन्सेन्सस झालेला आहे की आपण 16 वर्षापासून हा पेशंट ऑपरेशन करू शकतो या बिमारीसाठी. आणि हा ऑपरेशन मॅक्सिमम आम्ही आतापर्यंत 70 वयाच्या वर्षापर्यंत माणसाचं केलेलं आहे. तर 70 पेक्षा जास्त युजली हा मान्य नसतो, कारण पेशंटला वयाप्रमाणे वयामुळे भरपूर बाकी ऑर्गन्स मध्ये पण थोडा तरी प्रॉब्लेम असतो. आणि हा ऑपरेशन एक मोठा ऑपरेशन आहे, त्याच्यासाठी मेन आहे की पेशंटला ऑपरेशनसाठी फिटनेस असली पाहिजे. जर फिटनेस नाही आहे तर या पेशंट या ऑपरेशनचा दुसरं वेगळं परिणाम पण होऊ शकतो, म्हणजे दुष्परिणाम पण कदाचित हो. दुष्परिणाम फक्त अनेस्थेसिया साठी, म्हणजे आपल्याला पेशंटला ऑपरेशन करण्याच्या आधी त्या पेशंटचा आम्ही अनेस्थेसिया फिटनेस करतो. आणि 90 वर्षाच्या माणसाला फिटनेस मिळणं खूपच प्रॉब्लेम आहे. हे लठ्ठपणाचं ऑपरेशन असू द्या किंवा दुसरा कोणताही ऑपरेशन असू द्या, या एजमध्ये कुठली 90 इयर्स 90 वर्षाच्या माणसाला फिटनेस मिळणं खूप कठीण आहे. डॉक्टर, पुढचा फोन आपल्याला आलेला आहे. बारामतीहून विनायक प्रश्न विचारतायत. नमस्कार विनायक, तुमचा प्रश्न सांगा. डॉक्टर, माझा प्रश्न असा होता की माझं वय आता 40 वर्षाचं आहे. हॅलो. हा, सलग बोला. हा, माझं वय 40 वर्षाचं आहे. माझी त्या 40 वर्षाच्या वयामध्ये माझी उंची साधारणतः 5.5 फूट आहे. तर त्या 5.5 उंचीला किती वजन असावं एक असं मला डॉक्टरला विचारायचं. तुमचं वजन किती आहे आता? आता वजन माझं 80 किलो आहे. आणि हाईट किती आहे? 4.5. 4.5. आणि 40 वय 5.5 हाईट आहे आणि 40 वर्ष वय आहे आणि 80 किलो वजन आहे. 80 किलो म्हणजे आपलं वजन आपण फक्त एक 10 ते 12 किलो पण कमी केलं. अच्छा, तर त्याच्याने तुमचा जो लाईफस्टाईल आहे, वर्किंग आहे, ते एकदम नॉर्मल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला या ऑपरेशनची अजिबात आवश्यकता नाहीये. आम्ही फक्त चांगला डाएट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं आणि थोडा व्यायाम केलं तर आपण हा 10 ते 12 किलो 100% कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन पण काही आवश्यकता पडणार नाही. आणि याच अनुषंगाने तुम्हाला विचारायचं मला, आता जसं त्यांनी सांगितलं की 40 वर्ष वय आहे, तर आपलं वय जसं होत जातं तसं तुम्ही वजनाबाबतच्या बाबतीत अधिक कॉन्शियस व्हायला पाहिजे. बरोबर आहे. काय असतं की आजच्या दिवसात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन लाईफस्टाईल चेंजेसमुळे लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर सगळे प्रॉब्लेम्स येतात. पण जर आपल्या आतमध्ये अतिलठ्ठपणा आहे तर ज्या माणसांना डायबिटीज समजा 50 वयात येणार आहे ते 40 वयात येणार, ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम उशीर येणार आहे ते लवकर येणार. तर आपण जितकं जास्त कॉन्शियस असलं तर तितकं आपण आपला वेट कंट्रोल करू शकतो आणि दुसरी बिमारी आपल्या आतमध्ये नाही आली पाहिजे त्याचं आपण कंट्रोल करू शकतो. आणि आणखीन एक पुढे जाऊन तुम्हाला याच्याबद्दलच मला विचारायचं आहे की आपण लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय पाहिलं, ऑपरेशन देखील पाहिजे, त्याच्याबद्दल देखील डिटेलिंग तुमच्याकडनं घ्यायचं आहे. मात्र लठ्ठपणाचा जर आपण विचार केला तर लठ्ठपणा हे कोणत्या आजाराचं रूट कॉज ठरू शकतं? थोड्या वर्षा आधीपर्यंत कार्डिओवास्क्युलर डिझीज किंवा हार्ट प्रॉब्लेम शरीरात मॅक्सिमम डेथ करणारे प्रॉब्लेम होते. पण आता असं आपल्याला माहीत पडलंय की ओबेसिटी किंवा अतिलठ्ठपणा मॅक्सिमम डिझीजेस किंवा बिमारींचा रूट कॉज आहे. अच्छा, आणि ते कोणते प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्टचे प्रॉब्लेम, कॅन्सर, इन्फर्टिलिटी, असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत जे फक्त अतिलठ्ठपणामुळे शरीरात येतात. तर हे हा अतिलठ्ठपणा स्वतः एक बिमारी आहे पण ते अजून भरपूर मोठे बिमारींचा रूट कॉज आहे. अच्छा, आपल्याला एक आणखीन फोन आलेला आहे. डॉक्टर चंद्रपूरवरनं राजेंद्र पठारे प्रश्न विचारतायत. नमस्कार राजेंद्र, तुमचा प्रश्न सांगा. नमस्कार सर. हा, मी चंद्रपूरहून बोलत आहे. हा बोला. त्याचे माझं वय म्हणजे 46 वर्ष आहे. बर. आणि माझा वेट आहे 90 ते 95 या किलोच्या दरम्यान आहे. बर. आणि दुसरा प्रॉब्लेम मला ते याचा झालेला आहे, त्याचा वाल गेलेला आहे कमरेचे, त्या वेटमुळे झालं असेल का म्हणजे माझं वजन कमी करायचं ते होईल म्हणतो. अच्छा, तुमचं हे जे 90-95 किलोच्या दरम्यानचं वजन आहे ते गेले किती वर्ष कॉन्स्टंट आहे? सर, सर याला 3 ते 4 वर्ष झालेले आहे. याच रेंजमध्ये वजन आहे? हो सर. अच्छा, डॉक्टर तुमच्याकडनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर तुम्ही देखील प्रश्न विचारू शकता. 02266630235 हा आहे आमचा नंबर. त्याचबरोबर सर्जरी बद्दल देखील डॉक्टरांकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचं. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच परत येणार आहोत. 5 रात 4 मासा.
ब्रेकनंतर राह फिट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लठ्ठपणा आणि सर्जरी हा सध्याच्यावरचा किमवा उपाय आहे का, या संदर्भात आपण आज डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याकडनं माहिती घेतोय, मार्गदर्शन घेतोय. तुम्ही देखील तुमचे फोन आम्हाला करू शकता 0226663025 आमचा प्रश्न विचारण्याचा फोन नंबर आहे. ब्रेकपूर्वी आपल्याला एक प्रश्न आलेला होता ज्याच्यामध्ये डॉक्टर त्यांनी विचारलेलं होतं की 46 वर्ष वय आहे, 90 किलो 90 ते 95 रेंजमध्ये वजन आहे आणि त्यांच्या कमरेचा वॉलचा प्रॉब्लेम आहे, तर काय सर्जरी हा ऑप्शन असू शकतो का त्यांच्या? सर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की अति लठ्ठपणा म्हणजे अशी बिमारी आहे ज्याच्यामुळे भरपूर दुसरी बिमारी येतात शरीरात, तर स्पाइन प्रॉब्लेम, नी प्रॉब्लेम हे असे वेगळे खूप प्रॉब्लेम्स आहेत जे अति लठ्ठपणामुळे येतात शरीरात. तर जेव्हा आपण याच्यासाठी जर स्पाइन स्पेशलिस्ट कडे गेलो तर ते आधी सांगणार की तुम्ही तुमचं वजन कमी करा, नाहीतर त्या ऑपरेशनचा परिणाम म्हणजे आपण स्पाइन सर्जरी केली त्याचा परिणाम पण वाईट होऊ शकतो, म्हणजे आपल्याला सक्सेस मिळणार नाही. त्यामुळे हा जो पेशंट आहे ज्यांचं वजन 90 to 95 किलो आहे आणि वय 40 आहे, त्यांना हा ऑपरेशनने भरपूर फायदा होणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं वजन कमीत कमी 30 किलो कमी होईल. आणि एकदा तो वजन 30 किलो कमी होईल म्हणजे असे चान्सेस आहेत की बऱ्यापैकी त्यांचा पाठीचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाणार. आणि जर नाही झालाय आणि तेव्हा त्यांना ऑपरेशनची आवश्यकता वाटली स्पाइनची तर त्याचे रिझल्ट खूपच चांगले असतात. डॉक्टर मगाशी देखील आपण सर्जरी बद्दल बोलत होतो आणि तुम्ही म्हणालात की एक वेगळा ऑप्शन आहे किंवा हा महत्वाचा ऑप्शन आहे, तर ती सर्जरीची पूर्ण प्रोसेस आता आपण आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगूया. तुम्ही एक एक जो मुद्दा आहे तो या आपल्या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून त्यांना समजावून सांगावा. आपण व्हिज्युअल्स पाहणार आहोत या सर्जरीची आणि कशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस होते ते देखील डॉक्टरांकडनं जाणून घ्या. बघा, या ऑपरेशनमध्ये जसं तुम्ही इकडे बघताय की आम्ही शरीरात लहान लहान होल करतो 4 किंवा 5 मिलीमीटर, हे दुर्बीनचं ऑपरेशन किंवा लॅप्रोस्कोपी आहे ज्याच्यासाठी आता आपण चीड फार करून ऑपरेशन करत नाही. आता याच्यामधून जेव्हा आपली दुर्बीन आत जाते तर हे आमचे लांब आणि पातळ इन्स्ट्रुमेंट असतात ज्याच्याने आम्ही टीव्ही मध्ये बघून ऑपरेशन करतो. आता माझी कॅमेरा आतमध्यो गेली आहे ज्याच्याने मी ही स्टमकची साईज बघतोय आणि माझे दुर्बीन जे मोठे ऑपरेशन जे सामान आहेत सामग्री आहेत ते आत गेलेले आहेत. आता या ऑपरेशनमध्ये जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आम्ही स्टमकचा जो साईज आहे जितका आपल्याला पेशंटचं हाईट प्रमाणे वेट असली पाहिजे त्याच्यासाठी किती जेवण आतमध्ये झालं पाहिजे त्याच्यासाठी तितकं भाग सोडून आम्ही बाकीचा स्टमक काढून टाकतो. तर आता तुम्ही बघणार की आम्ही स्टेपलर ऑपरेशन म्हणजे स्टेपलरने आम्ही दुर्बीनहून दुर्बीनच्या सोयीने स्टेपलर आतमध्ये घालतो आणि स्टेपलर ऑपरेशन करून आम्ही स्टमकचा इतका भाग जितका आपल्यासाठी जरुरी आहे ते आपण ठेवतो, बाकीचा जो भाग तुम्हाला दिसतो ते आपण काढून घेणार आणि तेच स्मॉल लहान लहान होल मधूनच आपण काढून घेतो. आधी हे टेक्निक मध्ये असं होतं की आम्ही हे ऑपरेशन करायचो आणि चमडीवर टाके यायचे किंवा चमडीवर स्टेपलर यायचे, पण आता तर असे नवीन नवीन प्रकार निघालेले आहेत ज्याच्यामध्ये एकदा हा ऑपरेशन झाला मग आपण चमडी बंद करण्यासाठी आपल्याला स्टेपलर किंवा टाके पण लावायची आवश्यकता नसते आणि पेशंटला चमडी आपोआप बंद करून आम्ही निशान पण नाही राहायला पाहिजे असं आपण करतो. म्हणजे याच्यामध्ये कॉस्मेटिक इफेक्ट आणि ओबेसिटी इफेक्ट दोन्हीचा आपल्याला ट्रीटमेंट करायला मिळतो. डॉक्टर आणखीन दोन फोन आपल्याला आलेले आहेत, आपण ते प्रश्न घेऊया आणि उत्तर त्यांची ब्रेक नंतर देऊया. आपल्याला पहिला फोन कोल्हापूरवरनं अनिता जैन विचारतायत. नमस्कार अनिता, तुमचा प्रश्न सांगा. अनिता माझा आवाज पोहोचतोय? हो पोहोचतोय. प्लीज तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हो पोहोचतोय. हॅलो. हा सलग बोला. हा सर, माझं जे वेट आहे का नाही ते कशाने कमी करायला पाहिजे मला पूर्ण माहिती द्या तुमची. म्हणजे माझं हाईट कमीच आहे, 5 फूट काहीतरी त्याच्यात किंचित जास्त असणार. ओके. आणि बॉडी मध्ये हेल्थ भरपूर झालेलं आहे, माझं पिशवीचं ऑपरेशन पण झालंय, पिशवी काढलेली आहे माझी आणि त्याच्यानंतर आणि फॅट मध्ये जास्त वाढले. वय किती आहे तुमचं? माझं वय 36. अच्छा. आणि वजन 90 किलो आहे? 90 किलो आहे. ओके. डॉक्टर यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचंच आहे, पण आणखी एक आपल्याला फोन आलाय तो देखील घेऊया. अमित राणे पुढचा प्रश्न भांडुपवरनं विचारतायत. नमस्कार अमित, तुमचा प्रश्न सांगा. अमित माझा आवाज पोहोचतोय? हो, तो फोन कट झालाय. डॉक्टर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत अनिता यांच्या, मात्र एक छोट्याशा ब्रेकची पुन्हा एकदा वेळ झालेली. एक छोटासा ब्रेक येणार होता, लगेच परत येणार आहोत 5 तास 4 वाजता.
ब्रेकनंतर राहफिट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लठ्ठपणा आणि सर्जरी असा आजचा आपला विषय सुरू आहे. आपल्यासोबत आहेत ओबेसिटी सर्जन डॉक्टर मोटवानी. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. ब्रेक पूर्वी आपल्याला एक प्रश्न आलेला होता, त्यांनी असं विचारलेलं होतं की 36 वर्ष वय आहे, 5 फूट उंची आहे आणि 90 किलो वजन आहे, त्यांच्या संदर्भात काय सांगा. अनिता जो प्रश्न विचारलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिची उंची 5 फूट आहे, वजन करीबन 90 किलो आहे. आता आम्ही पेशंटला कसं प्रिपेअर करतो, आम्ही कसं डिसाइड करतो की या पेशंटला ऑपरेशनची आवश्यकता आहे की नाही आहे. एक मेजर असतो ज्याला आम्ही म्हणतो BMI, बॉडी मास इंडेक्स. या बॉडी मास इंडेक्स असा मेजर आहे ज्याच्याने आम्ही तो हाईट, या पेशंटची हाईट इतकी आणि त्या हाईट प्रमाणे वजन किती असलं पाहिजे की पेशंटला एक हेल्दी लाईफ मिळेल. तर तो BMI जो आहे एक मेजर, त्याच्याप्रमाणे आम्ही पेशंटला ऑपरेशनसाठी सल्ला देतो. जर कोणत्या पेशंटचा BMI 35 पेक्षा जास्त आहे तर तो डायरेक्टली ओबेसिटी ऑपरेशनसाठी क्वालिफाय होणार. पण जर तो त्याचा वजन BMI 32.5 आहे पण तिच्यामध्ये आतमध्ये मोठ्या लठ्ठपणामुळे काय प्रॉब्लेम्स, मेडिकल प्रॉब्लेम्स आलेले आहेत, तरी पण ते ओबेसिटी सर्जरीसाठी क्वालिफाय होऊ शकतात. तर आता जसं मी कॅल्क्युलेट केलेलं आहे, अंकिता जैनचा BMI बहुतेक 38 किंवा 40 असणार आहे, कारण एक कमी हाईटसाठी तिचं वजन खूप जास्त आहे. ती ऑटोमॅटिकली या सर्जरीसाठी क्वालिफाय होणार आहे आणि तिला या सर्जरीने 100% खूपच फायदा होणार. याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सर्जरी तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो या पर्टिक्युलर याच्यावर उपाय करण्यासाठी लठ्ठपणावर, तर मग सर्जरी हाच तुम्ही त्याला पर्याय सुचवता का त्याला काही ऑप्शन्स असतात अजून? नाही, सर्जरी हे आमच्यासाठी एक लास्ट ऑप्शन असतो. आम्ही प्रत्येक पेशंटला सर्जरी कधी सांगत नाही, कारण हे बघा, हे नॉर्मल पेशंट सारखा नाही की पेशंट आमच्याकडे कधी आलाय की पोट दुखतंय, तुम्ही दुर्बिणचं ऑपरेशन करा आणि बरं करा. हे एक पेशंट आहे जे एकदम नॉर्मल पेशंट आहे, फक्त त्यांना माहित नाही की लठ्ठपणा एक मोठी बिमारी आहे. तर ते त्यांना वाटतंय की आम्हाला, आम्ही तर एकदम नॉर्मल होऊन डॉक्टरांकडे गेलेले आहोत, तर आम्हाला याच्यामध्ये जास्त प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. तर आम्ही खूप चूज करून पेशंट ऑपरेशनसाठी घेतो आणि प्रत्येक पेशंट ऑपरेशनचा पेशंट असं नसतो. आम्हाला पेशंटसाठी एक भरपूर क्रायटेरिया असतात. एक क्रायटेरिया आहे BMI, म्हणजे पेशंट जसं मी तुम्हाला सांगितलं BMI इतकं असलं पाहिजे. दुसरी क्रायटेरिया आहे की पेशंटने स्वतः काहीतरी स्वतःसाठी केलं पाहिजे आधी, म्हणजे आमच्या दृष्टीने पेशंटला कमीत कमी 5 ते 6 वेळा वेट लॉस साठी पेशंटने काहीतरी प्रयत्न केलेच असले पाहिजे, नाहीतर आम्ही त्या पेशंटला परत त्याच्यासाठी पुढे घालतो. जर आम्हाला पेशंट आलेला आहे वेट लॉस साठी, तर द फर्स्ट ऑप्शन, म्हणजे पहिला ऑप्शन जे आम्ही पेशंटला देतो तो असतो डाएट किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा एक्सरसाइज. आम्ही बघतो की पेशंट याच्याने कसं रिस्पॉन्ड करतोय आणि कधी कधी आम्ही पेशंटला मेडिकेशन देतो. आता बऱ्यापैकी मेडिकेशन तर बॅन झालेले आहेत, तर आम्ही कोणतंही मेडिकेशन देऊ शकत नाही. पण याला सांगून डाएट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एक्सरसाइज, व्यायाम हे सगळ्याचे ऑप्शन आम्ही आधी देतो. जर आम्ही बघतो की पेशंटने याच्याने वजन कमी होतोय पण परत वाढतोय, तर असं 3 किंवा 4 वेळा जर असं झालेलं आहे तर आम्ही पेशंटला सर्जरीचं ऑप्शन देतोय. पण जसं पेशंटचा BMI वाढायला सुरू झालाय त्याच्यानंतर आपल्याला जे ऑप्शन असतात ते खूप कमी होऊन जातात. मग आपल्याकडे शेवटी एकच ऑप्शन राहतो, दॅट इज ओबेसिटी सर्जरी किंवा बेरियाट्रिक सर्जरी, जी आम्ही नॉर्मली करतो. ओके डॉक्टर, आणखी एक फोन आपल्याला आलेला आहे. आपल्याला सोनाली देशपांडे विशाखापट्टणमहून प्रश्न विचारतायत. नमस्कार सोनाली, तुमचा प्रश्न सांगा. सोनाली, माझा आवाज पोहोचतोय? बहुतेक संपर्क होत नाही. डॉक्टर, याच अनुषंगाने आणखी विचारायचं तुम्हाला, ते म्हणजे ही जी फॅसिलिटी आहे, तर आपण मुंबईचा विचार केला किंवा एकूणातच आपल्या महाराष्ट्रातला विचार केला, तर कुठे कुठे नेमकी ही फॅसिलिटी अवेलेबल आहे? ऍक्च्युली तुम्ही बघायला गेलं तर हा ऑपरेशन एक मोठं ऑपरेशन आहे, याच्यासाठी आम्हाला पण भरपूर अभ्यास करावा लागतो. वर्षात कमीत कमी, मी स्वतः कमीत कमी 3 ते 4 वेळा वर्षात बाहेर जातो की काहीतरी नवीन घेऊन यायला पाहिजे इंडियात आपल्याला. या ऑपरेशनची सोय मुंबईमध्ये सुद्धा 4-5 जागेवर आहे आणि पूर्ण इंडियामध्ये फक्त 30 ते 35 डॉक्टर असतील जे हे ऑपरेशन रेग्युलरली सक्सेसफुली करतात. तर हे ऑपरेशन आपण लहान शहरमध्ये नाही करू शकत, कारण याच्यामध्ये फक्त ऑपरेशन केलं आणि बरं झालं, हे अपेंडिक्स आणि पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन असे ऑपरेशन नाही आहेत. याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टीचं खूप काळजी करावी लागते. एक तर ऑपरेशन सक्सेसफुल झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये सोय, हॉस्पिटलमध्ये सोय खूप आवश्यक आहे. ते तर
आपण पेरिफरी मध्ये कुठेही आपल्याला मिळू शकते. पण दुसरी मेन गोष्ट काय आहे की हे एक टीम एफर्ट आहे. मी जर सांगितलं की मी एकटा पेशंटचं ऑपरेशन करून पेशंटचं वजन कमी करणार तर दॅट इज रॉंग. आपल्याला याच्यामध्ये एक टीम एफर्ट पाहिजे, ज्याच्यामध्ये जसं आमच्या इकडे आमच्याकडे एक सर्जन आहे, जसं मी आहे, माझं एक असिस्टंट सर्जन आहे, आमच्याकडे डायटिशियन आहे, एक पूर्ण टीम आहे, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, डायटिशियन, फिजिशियन, हे सगळे मिळून फक्त वेट लॉस ला सहयोग करत नाही. पण वेट लॉस होताना शरीरात काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, डेफिशियन्सी नाही आली पाहिजे, कधी एक सुद्धा कॉम्प्लिकेशन नाही आला पाहिजे, हे सगळी काळजी घेण्यासाठी आपल्याकडे एक पूर्ण टीम असली पाहिजे, जे आपल्याला कुठेही नवीन सेंटरमध्ये मिळणं खूप प्रॉब्लेमॅटिक असतं. ओके ओके. अगदी जाता जाता थोडक्यात सांगाल की याच्या साधारण खर्च यायला किती होतो आणि मुख्य म्हणजे कुठल्या एज पर्यंत हे करू शकतो आपण आणि कुठल्या एज पासून सुरू करू शकतो, अपर लिमिट लोअर लिमिट काय? बघा, याचा नॉर्मल खर्च करीबन 2.5 ते 4 लाख पर्यंत असतो. बरं. कारण सामुग्री जी आपण इस्तेमाल करतो ते डिस्पोजेबल असतात आणि त्याचा खर्च खूप जास्त असतो. आणि आता इंटरनॅशनली एक्सेप्टेड आहे की आम्ही हे ऑपरेशन 16 वर्षापासून 70 वर्षापर्यंत माणसाचं करू शकतो. इनफॅक्ट पूर्ण इंडियामध्ये कमीत एज म्हणजे 16 वर्षाचं पहिलं ऑपरेशन मी केलं होतं सक्सेसफुली, जे आता लास्ट वीक लास्ट 3 महिन्याआधी आम्ही केलेलं आहे. ओके. डॉक्टर, मनापासून आभार आपण इकडे आलात आणि आम्हाला सगळी अतिशय महत्वाची अशी माहिती दिली. तेव्हा राहा फिट मध्ये आपण आज इकडेच थांबणार आहोत. आजचा विषय आपला होता तो म्हणजे लठ्ठपणा आणि सर्जरी अशाच विषयासह किंवा वेगळ्या विषयांमध्ये देखील आम्ही येणार आहोत, तुमच्याकडे घेऊन वेगवेगळे प्रश्न घेऊन येणार आहोत, वेगवेगळे तज्ञ देखील तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत. राहा फिट मध्ये आज इकडेच थांबतोय. 5:00 ते 4:00.